हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव नेहा विरा बोरोले, जळगाव उपासना केंद्र. माझा मला एक अनुभव आहे, म्हणजे माझ्या बहिणीबद्दल आहे. बहिणीचं नाव आहे दीप्ती बोरोले. आम्ही जळगाववरून बापूंकडे जो गणपतीचा उत्सव असतो 1.5 दिवसाचा, तेव्हा आम्ही जळगाववरून ठाण्याला पोचले. ठाण्यावरून आम्ही जेव्हा दादरला यायला निघाले, तेव्हा आम्ही लोकलमध्ये बसल्यानंतर त्या साईड, तेव्हा 2 तासाने जी गर्दी झाल्यानंतर जे आम्ही माझी बहीण आणि मी दरवाज्याजवळ उभे होते लोकलच्या, तिथे दोन व्यक्ती होते ते पुढे येऊन थांबले, जणू काही बापूंचंच रूप. तर दोन जण ते पुढे येऊन उभे राहिले आणि माझी बहीण जी होती तिला एकदम म्हणजे असं थोड्या वेळाने गुदमरल्यासारखं झाल्यानंतर ती दरवाज्याजवळच उभी होती. दरवाज्याजवळ उभी असल्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटली, पण असं झालं की जणू काही पुढे दोन व्यक्ती उभे आहेत जे बापू रूपात, तर त्यामुळे ती जी बाहेर पडण्याची जी होती ती मध्येच म्हणजे तिथल्या त्याच जागी पडली. त्यामुळे तिला आम्ही माझ्या बहिणीला मी थोड्या वेळाने सावरलं वगैरे. मग आम्ही तिथे लोकलमध्ये थोडं वगैरे जागा केली आणि बसलो. तर असा अनुभव आहे की बापू कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मुलाची कशी काळजी घेतो हे त्यालाच माहिती असतं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.